काय सांगाल, 17 जुलैपासून उद्यापासून पावसाळी अधिवेशन चालू आहे, मात्र अद्याप काँग्रेसतर्फे विरोधी पक्षनेते पदासंदर्भात कुठल्याही पद्धतीचा निर्णय झालेला नाही, काय सांगाल? होईल ना निर्णय, निर्णय होईल, आम्ही मार्गदर्शन घेऊ दिल्लीचं आणि त्या पद्धतीने इथे आम्ही अध्यक्षांना पत्र देऊ, आम्ही काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होईल. होणाऱ्या अधिवेशनासंदर्भात आपली काँग्रेस पक्षातर्फे सरकारला घेरण्यासंदर्भात कशा प्रकारची रणनीती असू शकते? खूप विषय आहेत, पाऊस नाही, पाणी नाही, पेरण्या होत नाहीत, अशा प्रकारची अवस्था आहे, पुढचं वर्ष कसं जाणार याची काळजी आहे, दुष्काळाचं वर्ष हे दिसतं आहे, धरणांमध्ये सुद्धा पाणी नाही अशी अवस्था आहे, शेतीमालाच्या बाबतीत कापूस सोयाबीन अजून शेतकऱ्याच्या घरामध्ये ते बाजारपेठेत गेलेलं नाही चित्र आहे, इकडे जनता सुद्धा महागाई वाढलेली शहरामध्ये, त्यामुळे सगळी जनता त्रस्त आहे, गुन्हेगारी वाढलेली आहे, ह्या सगळे अनेक प्रश्न आहेत आणि सरकार मात्र शासन आपल्या दारी नाव घेतं, त्याच्या माध्यमातून लोकांना गोळा केलं जातं, त्याच्यापुढे भाषणं मोठमोठी केली जातात, म्हणजे जनतेच्या पैशानं जनतेपुढे भाषणं असा कार्यक्रम त्यांचा चाललेला आहे. तर आपण पाहू शकतो हे होते बाळासाहेब थोरात यांनी सांगितलेलं आहे की उद्याच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान आम्ही फोडाफोडीच्या मुद्द्यापेक्षा शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सभागृहात आक्रमक होणार आहेत. कॅमेरामन रोशनसह मी अजय अडसू, लोकशाही न्यूज, मुंबई. मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.